काँग्रेसचा कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये फेका, घरात आणण्याची गरज नाही असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी संजय निरुपम यांच्यावरही टीका केलेली आहे. तर कंबोज माझे जुने मित्र आहेत आणि आमच्यातले वाद आम्ही मिटवून घेऊ असं उत्तर संजय निरुपम यांनी दिलं आहे. काँग्रेसने अपना कचरा संजय निरुपम को रोड पे फेंका है, तो इस कचरे को मेरी दरख्वास्त रहेगी कि डंपिंग ग्राउंड में डालिए, अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है. संजय निरुपम जैसे हल्के चरित्र का आदमी, जिन्होंने जब देश ने आर्मी ने हमारी सर्जिकल स्ट्राइक की थी उस पर प्रश्न उठाए, मुंबई में एंटी हिंदू जाकर उन्होंने बीफ पार्टी ऑर्गेनाइज की और धड़ल्ले से बोला हाँ मैं बीफ पार्टी ऑर्गेनाइज करूंगा, भारतीय जनता पार्टी के नेताओं के ऊपर कार्यकर्ताओं के ऊपर हमेशा एक पर्सनल अटैक किया. कोई भी पॉलिटिकल पार्टी अपने दल में लेती है और उसको तो मुझे लगता है इससे बड़ा दुर्भाग्य और हो नहीं सकता. माझे जुने मित्र आहेत आणि जे काही आहे आमच्यामध्ये आम्ही सॉल्व्ह करून घेणार. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका. जे काही लोकतंत्र आहे, लोकशाही आहे, ते सगळे स्वतःचे आवडीनुसार शब्दाचा प्रयोग करतात, करू द्या, काही हरकत नाही.